आज कसा असणार आहे यावर एक धावती नजर टाकूयात. 20 जानेवारीला पहिला मुक्काम मातोरी तालुका शिरूर इथे असेल. 21 जानेवारीचा मुक्काम करंजी घाट बाराबाभळी. 22 जानेवारी तिसरा मुक्काम रांजणगाव गणपती. 23 जानेवारीला चंदननगर इथे चौथा मुक्काम. 24 जानेवारीला पाचवा मुक्काम लोणावळा इथे असेल. 25 जानेवारीला सकाळी 8 वाजता पुन्हा रॅलीचा प्रवास सुरू होईल आणि त्या दिवशीचा मुक्काम असेल वाशी नवी मुंबई इथे. 26 जानेवारीला आझाद मैदानकडे कूच करून उपोषणाला सुरुवात होईल असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय. यांनी 20 तारखेला जाण्याचा निर्धार पक्का केला आणि आपले विश्राम म्हणजे जिथे थांबायचे त्या जागासुद्धा जाहीर केलेल्या आहेत. बच्चू कडू सकाळी आले होते सरकारचे प्रतिनिधीमधून आले का मनोज रांगे पाटील यांचे समर्थक म्हणून आले याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासमोर मनोज रांगे पाटील पाटील बच्चू कडू सकाळी आले ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले होते का तुमचे समर्थक आंदोलक म्हणून? नाही, सरकारचे प्रतिनिधी. समर्थक येणारे किंवा आंदोलक म्हणून येणारे ते 20 जानेवारी आज सरकार म्हणून, कारण किती दिवस मित्रत्व म्हणून भेटायचं आणि समाजाचं वाटलं करायचं हे आपल्याच्याने कदापि शक्य नाही. तुम्ही काय संदेश दिला त्यांना सरकारला जे जाऊन सांगणार? जे चारही शब्द आहेत ते घ्या. त्यांनी सांगितलं घेतो म्हणून, 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत वापस येतो म्हणून सांगितलं. आज मला माहित नाही येणार आहेत नाही, पण आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठामेत की 20 जानेवारीची तयारी घराघरातल्या मराठ्यांनी केली. मराठ्यांना माझी विनंती आता घरी बसू नका. आधीचे 4 शब्द आहेत का त्याच्यात काय आणखी ऍड केलं? नाही नाही, आहे तेच. त्याच्यात बदल नाही आणि करणार बी नाही. आणि त्याशिवाय मराठ्यांना ते शब्द मान्य आहेत, त्या शब्दावरती आपण ठाम. बरं, आता ते 4 शब्द देऊन बरेच महिने झालेले, सरकारने त्याच्यावर काय सकारात्मक प्रतिसाद दिला? तेच विचारलं त्यांना, मित्र म्हणून किती दिवस येतात, आंदोलक म्हणून किती दिवस येतात, सरकार म्हणून कधी येणार असाल तर या. आंदोलक हे 20 जानेवारीच्या नंतर आंदोलक म्हणून यायचं. तुम्हाला जर 7-7 महिने एका शब्दासाठी लागायला लागले तुम्ही काय देणार आहे? मराठ्यांची घोर फसवणूक वेळोवेळी मी आहे तोपर्यंत नाही होऊ देणार. झालं ते झालं, बस झालं. आता 7 महिन्याचा वेळ दिला, कमी वेळ नाही. याच्यापेक्षा वेळ कोणचा समाज देऊ शकत नाही, कोणताच. 20 तारखेचं तुम्ही आता सगळं नियोजन सकाळी सांगितलं, 5 मुक्काम आहेत, 26 तारखेला तुम्ही जात आहात, याच्यात काहीच बदल होणार नाही? नाही, काय बदलाचा संबंध आहे? बदलाचा त्याच्यात काही संबंध नाही. बदल फक्त एकच की ते काय पंढरपूरची वारी नाही आहे म्हणून भगवान विठ्ठलाला आम्हाला प्रसन्न करायचे. 7 महिने झाले आम्ही लढतोय, जीव जाळलाय तरी तुम्ही प्रसन्न नाही झालात. तुमच्याकडे पायी जेव्हा असं काय नाही, 12 वाजेपर्यंत पायी चालणार आम्ही. कुणी 10 उठण, कुणी 9 उठण. आणि आपल्या आयबीएन लोकमतच्या माध्यमातून समाजालाही विनंती करतो की आपण पायी चालत असताना काही अडचणी आल्या ना थांबून घ्या, पुढं पुढं चालत चाला, गडबड करू नका, ते लांब गेले, शांततेत चला. सगळेच मुंबईला जाणार आहेत, 1 दिवस लेट पोहोचत आला पण दम्मा नाही. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजी.